चिकन पॉक्स जो एक व्हायरलचं इन्फेक्शन आहे, ते व्हायरसेला नावाच्या व्हायरसमुळे होतं. याच्यामध्ये खूप सारे बॉडीच्या अंगावर म्हणजे बॉडीवर रॅश येतात, पूर्ण बॉडीवर हे रॅश असू शकतात. या रॅशमध्ये असं वाटतं की मध्ये पाणी भरलेलं आहे किंवा पू भरलेलं आहे, किंवा ते लाल लाल दाणे येऊ शकतात आणि या प्रत्येक रॅशसोबत ताप येऊ शकतो. याचं ट्रीटमेंट पूर्णपणे शक्य आहे, 5 ते 7 दिवसांमध्ये हे बऱ्यापैकी कमी होऊन जातं. सगळ्यात इम्पॉर्टंट 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट की तुम्हाला जे अँटीव्हायरल मेडिसिन आहे जेवढं लवकर सुरू कराल तेवढा रॅश कमी राहील. त्याच्यामुळे रॅश आला तसं तुम्हाला अँटीव्हायरल असायक्लोव्हिर मेडिसिन आहे, व्हॅलसॅक्लोव्हिर मेडिसिन आहे. असायक्लोव्हिर दिवसातून 5 वेळा आणि व्हॅलसॅक्लोव्हिर दिवसातून 3 वेळा, या दोन्हीपैकी एक मेडिसिन घ्यायला पाहिजे. जेवढ्या लवकर तुम्ही सुरू कराल तेवढाच रॅश कमी राहील. दुसरी गोष्ट, हे जे रॅश असतं, पुरळ असतं किंवा जे फोड असतात, त्याला बिलकुल फोडायचं नाही. तुम्ही जर त्याला फोडला तर त्याच्या जागी खड्डा पडेल आणि तो खड्डा पूर्ण जीवनभर राहील. त्याच्यामुळे त्याला पूर्णपणे स्वतःहून ठीक होऊ द्यायचं. अजून एक गोष्ट म्हणजे हे जे इन्फेक्शन आहे ते म्हणजे शिंकण्याने किंवा खोकल्याने पसरतं. त्याच्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन झालं असेल तर तुमच्या काही आई वडील ज्यांना इन्फेक्शन झालेलं नाही आहे त्याच्यापासून तुम्ही स्ट्रिक्टली दूर राहायला पाहिजे, कारण तुमच्यामुळे ते इन्फेक्शन त्यांना पण होऊ शकतं. आणि लास्ट गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची आहे ती की हे इन्फेक्शन जीवनातून एकदाच होतं, परत परत हे इन्फेक्शन होत नाही. ज्यांची इम्युनिटी चांगली आहे, सामान्य आहे, त्यांना हे इन्फेक्शन फक्त आणि फक्त एकदाच होतं. त्याच्यामुळे काही अजून क्वेरीज असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. थँक्यू.